उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2022 पीक विमा मिळावयासाठी उस्मानाबादमध्ये एक बैठक आयोजित करण्यात आली आणि त्या बैठकीमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील याच्यामध्ये हमरीतुमरी झाली. सर मला सांगा की नेमकं काय तो प्रकार होता आणि काय घडलं. साधी गोष्ट आहे की ठाकरे सरकार असताना 2020 पीक विमा जो आहे तो ते देऊ शकले नाही. आम्ही मागणी करून साधी बैठकी लावू शकले नाही. कोर्टामध्ये आम्हाला जावं लागलं आणि शेतकऱ्यांना आम्ही न्याय मिळवून दिला. काही प्रमाणामध्ये अजूनही केस चालू आहे आणि आता 2022 बाबतीत काही अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हा तक्रार निवारण समितीची बैठक घेण्याबाबत आम्ही काल पत्र दिलं होतं. त्यांनी आज बैठक अरेंज केली होती. शेतकऱ्यांना मी आवर्जून येऊन अडचण मांडा म्हणून सांगितलं होतं. आमच्या मंदिर ट्रस्टची बैठक झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरती आम्ही चर्चा केली आणि विषय समजून घेतल्यानंतर विमा कंपनीचे प्रतिनिधी बोलवले, कृषीचे बोलवले आणि चूक काय झाली आहे ती लक्षात आणून दिली विमा कंपनीच्या. जो प्रॉब्लेम आहे नेमका त्यांच्या चुका ज्या आहेत कशा दुरुस्त करायच्या ते ठरलं. राज्याचे त्यांचे प्रमुख आहेत त्यांच्याशी चर्चा झाली आणि एकदा विषय क्लिअर झाल्यानंतर खाली जे शेतकरी बांधव थांबले होते त्यांना भेटून मी सांगितलं आणि असं विषय क्लिअर झालं आहे आठवड्यात आपल्याला जे कमी पैसे मिळाले ते दुरुस्त होऊन जाईल. आणि त्यानंतर परत एकदा आमची बैठक पुढची चालू झाली. हे संबंधित लोकप्रतिनिधी कदाचित त्यांना नेहमीप्रमाणे सगळं झाल्यानंतर श्रेय घेण्याची जी त्यांची भावना असते त्या भावनेतनं आले असतील आणि त्यांच्या संस्काराप्रमाणे काही बोलले असतील. त्याला काही फार महत्त्व देण्यालायक आहे असं मला नाही वाटत. आपण तुम्हाला जे तुम्ही अवकाशात राहा ही जी भाषाशैली वापरली आहे त्यावर आपण पुढे काय करणार आहात का किंवा कसं तुम्ही याच्याकडे पाहताय. नाही हे असे लोकप्रतिनिधी आपले आहेत हेच खरं तर आपल्या जिल्ह्याचं आपल्या लोकसभा मतदारसंघाचं मोठं दुर्दैव आहे. यांचा इतिहास वगैरे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मला त्यात खरंच नाही पडायचं. त्यांचे संस्कार जे आहेत त्यांना जे काही मिळाले असतील त्याप्रमाणे ते वागतात. अशा लोकाच्याबद्दल आपण खरं एक मिनिटसुद्धा आपला वेळ घालवणं योग्य नाही. शेतकऱ्यांच्या विषयाला मी प्राधान्य देतो आणि उमराजेंवर जे संस्कार आहेत त्याप्रमाणे ते बोलले असं टीकाही राणा जगजितसिंह पाटील यांनी केली आहे. संतोष जाधव, TVN मराठी, उस्मानाबाद.